विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी या प्रसंगी रेल्वे स्थानक परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास यावेळी माल्यार्पण केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त आज या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी पुष्पहार अर्पण करून यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. याप्रसंगी प्रताप बनसोडे, अनिल लोंढे, किरण अडकमोल, गौतम सरदार, विक्रम शेजोडे, प्रदीप पाटील, दिनेश आहिर, सागर सपकाळे, ईश्वर चंद्रे, शंकर भोसले, अविनाश जाधव, अक्षय मोघे, शाहू देसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती जळगाव शहरात नव्हे, राज्यात नव्हे, देशात नव्हे तर पुऱ्या जगामध्ये मोठ्या उल्हासाने साजरी होत आहे. मी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो की बाबासाहेबांनी एकट्या दलितांसाठी कामं केले नाही तर संबंध देशासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी बाबासाहेबची भूमिका होती की सर्वांना न्याय, हक्क, बंधुत्व, सर्वांना समानतेची भूमिका बाबासाहेबांची होती. आणि आज या महामानवाला अभिवादन करण्यासाठी रात्रीपासूनच 12 वाजेपासूनच सर्व जनसमुदाय हा लोटलेला आहे. सर्व जाती धर्माचे पंथाचे लोकसुद्धा या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी एकवटले आहे. आपण पाहत असणार की आज खरोखर देशाला संविधानाची गरज आहे आणि संविधानामुळे सर्व हे जगमध्ये संविधानाच्या अनुषंगाने या भारतामध्ये एक संविधान असं आहे की सर्व जगाला लाजवेल असं हे भारतीय संविधान आहे. सर्व समाजाला न्याय देण्याचं काम या संविधानाने केलं आहे. इतकं मोठं काम या महामानवाने केलं असल्यामुळे या महामानवाला नतमस्तक होण्यासाठी, या महामानवाचे अभिवादन करण्यासाठी, यासाठी सर्व समाज लोक, दलितच नव्हे, सर्व समाज बांधव, महिला असेल, आबाल असेल, वृद्ध असेल, पुरुष असेल, लहान मुलं असेल, या सर्व बाबासाहेबाला अभिवादन करणं कृतज्ञता पाळण्यासाठी येत असतात. तर मी आजच्या प्रसंगी आज आमच्यासोबत वरिष्ठ लोक आहे, बिराडे साहेब आहे, बाळुस्कर साहेब आहे, साळुंके साहेब आहे, बिराडे दादा, हे सर्व समाज बांधव या ठिकाणी एकवटल्या नाही. आणि आज मिरवणूकसुद्धा मी आज आपल्या मीडियाच्या माध्यमातून मिरवणूक जे निघणार आहे संध्याकाळी, उन्हाचं टेम्परेचर पाहता आपण वेळेवर मिरवणूक काढावी आणि वेळेवर समाप्ती करावी असं मी आवाहन करतो. कारण मान्य सुप्रीम कोर्टचे काही डायरेक्शन आहे आणि बाबासाहेबांच्या घटनेचे डायरेक्शन आहे, त्यामुळे आपण कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, आपल्या जिल्ह्याचं नाव खराब होणार नाही, शहराचं नाव खराब होणार नाही, गाव मुलाचं नाव खराब होणार नाही, यासाठी सर्व दलित बांधवांनी याची काळजी घ्यावी. पुनश्च मी सर्वांना शुभेच्छा देतो. जय भीम. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.